पावसाळा चालू झाला की आपला सगळ्यांना चहा सारखा प्यावासा वाटतो, त्यामुळे आपण चहाचा मसाला किंवा चहाचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो. इथे मी तुम्हाला चहाची जी रेसिपी सांगणार आहे ती तुम्ही रोज नक्कीच बनवणार नाही का ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच. तर आज आपण चहाचा एक वेगळा प्रकार आणि पुण्यातील गुडलक कॅफेमध्ये मिळतो तो बन मस्का पाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. नमस्कार, सरितास किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बनवतो. किती प्रमाण किती लोकांना पुरेल अशा सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यामुळं तुम्हाला जर प्रमाणबद्ध स्वयंपाक शिकायचा असेल तर सरितास किचनला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे हे सगळे व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज बघता येतील. तर आज आपण पुण्यातील गुडलक हॉटेलमध्ये मिळतो आणि सगळ्यांचा आवडता बन मस्का पाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. आणि त्याचसोबत इराणी चहा किंवा दम चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर दोन्ही पदार्थ अगदी सोपे आहेत, कमी साहित्यामध्ये तयार होतात. सुरुवात करूयात. तर इराणी चहा बनवण्यासाठी इथे एक भांडं गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून चहा पावडर घालायची आणि 2 टेबलस्पून साखर. आता गॅस चालू केला आहे. आता याच्यावर असं झाकण ठेवायचं जे एकदम घट्ट बसेल आणि कडेनी वाफ जाणार नाही, कारण इराणी चहा दम देऊन बनवला जातो. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याला 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर असंच ठेवून द्यायचं. तुम्हाला जर वाटलं की कुठून वाफ जाते तर तुम्ही आपण बिर्याणीला दम देताना कसं कणकेने सील करतो तसं पण सील करू शकता. तर याला 10 मिनिटं आपण मंद आचेवर दम देऊन घेऊ. तर आपल्या चहाला दम बसतोय तोपर्यंत आपण दूध बनवून घेऊ. इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे, हे कच्चंच दूध आहे. आता या दुधामध्ये आपल्याला 1 वेलची फोडून घालायची, त्यासोबत 1 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घालायचं, किंवा तुम्ही याऐवजी 1-2 चमचे मावा घातला किंवा खवा घातला तरी पण चालेल. याला आता मिक्स करून घेऊ आणि चांगली उकळी आणायची. तर हे बघा, दुधाला चांगली उकळी आली आहे. आता याला साधारण मिनिटभर उकळून घेऊ. गॅस कमी करायचा म्हणजे दुधाला असा हलका दाटसरपणा येईल. तर हे बघा, दुधाला असा दाटसरपणा आला आहे, खूप घट्ट नाही करायचं दूध. गॅस बंद करूयात. आपलं दूध तयार आहे. दुसरीकडे चहालासुद्धा 10 मिनिट मस्त दम बसलेला आहे. गॅस बंद करूयात. आता याला आपण डायरेक्ट सर्व्ह करतो, त्यावेळेस उघडून बघू. तर इराणी चहासोबत आपण आज बन मस्का बनवतो आहे, अगदी पटकन तयार होतो. तर इथं मी हा बनपाव घेतला आहे, याला आपण मधून कट मारून घ्यायचा. आणि इथं मी बटर संपूर्ण असं पातळ करून घेतलं आहे, म्हणजे हे बघा असं सॉफ्ट बटर पाहिजे. आता मस्का म्हणजे भरपूर बटर लावायचं आहे आपल्याला आतमध्ये. तर या दोन्ही स्लाइसला मी भरपूर बटर लावून घेतलं आहे. आता याला एकावर एक ठेवायचं आणि कापून घ्यायचं. तर इथं मी याचे 3 पीस करते. तर अगदी पटकन तयार होणारा आणि इराणी चहासोबत खाल्ला जातो तो बन मस्का तयार झाला, पटकन तयार होतो. आता आपण लगेच चहा सर्व करू. दुसरीकडे आपल्या चहालासुद्धा मस्त दम बसलेला आहे. तर आपलं दूध तयार आहे, चहा तयार आहे. इराणी चहा सर्व कसा करायचा ते बघू. तर इराणी चहा सर्व करताना जो दम दिलेला चहा आहे तो आपल्याला 1/4 कप घ्यायचा आहे. इथं मी 1/4 कप चहा गाळणीने गाळून ओतला आणि आता त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं 1/4 कप दूध घालायचं आहे. तर दूध आपल्याला कमी घालायचं आहे कारण हे दूध एकदम दाटसर आहे. तर तयार झाला इराणी चहा आणि त्यासोबत अगदी पटकन तयार होणारा पण सगळ्यांना आवडणारा बन मस्का. तर इतर चहाच्या तुलनेमध्ये इराणी चहा बनवायला वेळ जास्त लागतो, नेहमीच नाही पण या पावसाळ्यामध्ये एकदा तरी इराणी चहा आणि हा बन मस्का एकदा नक्की बनवून बघा. तर इथं आपण बघितलं की गुडलक हॉटेलमध्ये मिळणारा बन मस्का पाव
बनवायला तर अगदी सोपा आहे, काहीच लागत नाही, इवन गॅससुद्धा लागत नाही. तो कसा बनवायचा आणि त्यासोबत दिला जाणारा इराणी चहा कसा बनवायचा? खरं तर इराणी चहा दम देऊन बनवला जातो. जितका जास्त प्रमाणात आपण बनवतो तितका त्याला दम जास्त वेळ द्यावा लागतो. म्हणजे जर आपण एक कप पाणी ठेवलं तर ते अर्धा कप होईपर्यंत आपल्याला त्याला दम द्यावा लागतो. आणि हा चहा चवीला आपल्या इतर चहाच्या तुलनेमध्ये कमी गोड असतो आणि थोडा स्ट्रॉंग असतो. मला माहिती आहे थोडासा जास्त वेळ लागणारा हा इराणी चहा आहे. रोज तर आपण बनवू शकणार नाही, पण कधीतरी मजा म्हणून बनवायला काय हरकत आहे. तर तुम्ही पण एकदा तरी ही इराणी चहा आणि बन मस्काची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.